हा दिवस जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा केला जातो. जगात सर्वच देशांमध्ये मूळव्याधीचे रुग्ण आहेत आणि त्यांची संख्या वाढतीच आहे. या दिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी या आजाराविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले होते. भारतामध्ये आजघडी साधारणतः 5 कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे 10 लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मूळव्याध हा साधारणतः 40 नंतर उद्भवणारा आजार होता, मात्र आता 18 ते 25 या वयोगटातील स्त्री पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागलाय. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी 10 ते 12% रुग्ण हे 18 ते 25 वयोगटामधील आहेत. या जागतिक मूळव्याध दिनानिमित्तानं राहुरी फॅक्टरी येथील गेली 25 वर्षांपासून मूळव्याध आणि भगंदर या आजारावर यशस्वी उपचार करणारे आणि आयुर्वेदिक महाविद्यालय राहुरी फॅक्टरी या ठिकाणी 15 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या अभ्यास मंडळाचे सदस्य मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर अनंतकुमार शेकोकर आणि त्यांच्या पत्नी प्राध्यापिका डॉक्टर कांचन शेकोकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत. जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मी आजच्या या तरुण पिढीला हे सांगू इच्छितो की सध्याच्या धावपळीच्या युगात पुरुषांमध्ये मूळव्याध भगंदरचे प्रमाण हे अधिक प्रमाणात दिसून येतात. त्याचे कारण असे पद्धतीनं या ठिकाणी वर्णन केल्या जाऊ शकतात किंवा आजच्या या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशा पद्धतीनं दिसून आलेले आहे की पुरुषांमध्ये कष्टदायक कामं अधिक आहेत आणि त्या कारणामुळे पुरुषांना अतिप्रमाणात घाम येतो आणि त्या अनुषंगानंच त्या प्रायव्हेट पार्टचं अस्वच्छता अनहायजीन त्या ठिकाणी हे एक कारण बऱ्याच प्रमाणात बऱ्याच पुरुषांमध्ये दिसून येतं. तसेच स्पर्धा व संघर्ष या कारणामुळे पुरुष हा बऱ्याच वेळा घराच्या बाहेर जास्तीत जास्त प्रमाणात राहतो आणि त्या अनुषंगानं त्याच्या लाईफस्टाईलमध्ये आहारामध्ये त्याने मॉडर्न जे स्टाईल आहे किंवा मॉडर्न अट्रॅक्शन जास्तीत जास्त त्यामध्ये गेलेलं आहे. त्यामध्ये फास्ट फूडचा जास्त वापर करणे, फ्राईड फूड, कमी पाणी, लो फायबर डाईट की ज्याच्यामध्ये भाजीपाल्याचं प्रमाण अत्यंत अल्प प्रमाणात आहे, अवेळी जेवण या कारणामुळे त्या पुरुषांमध्ये फिशर पाईल्स, फिश्युला, इक्झिमा असे अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. तसेच जे आजच्या मॉडर्न अट्रॅक्शन यामध्ये टॉयलेटला बसण्याची जे सिटिंग अरेंजमेंट आहे, पोझिशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेस्टर्न टॉयलेटचा जास्त वापर केल्यामुळे पोट साफ न होण्याचं प्रमाण, इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामुळे संवेदना जाणवतच नाही की पोट साफ झालं आणि जर काय ते संवेदना जाणवली नाही तर त्या व्यक्तीला तो वारंवार मलबद्धता कॉन्स्टिपेशन हा एक लक्षण निर्माण होते आणि त्या लक्षणापासूनच फिशर पाईल्स, प्रोलॅप्स, फिश्युला असे आजार निर्माण होतात. आणि म्हणून आजच्या या मूळव्याध दिनानिमित्त मी जनतेला अशी एक विनंती करू शकतो किंवा आवाहन करू शकतो की जे आपले टॉयलेटला बसण्यासाठी जे इंडियन टॉयलेट किंवा इंडियन जे पोझिशन आहे ते पोझिशनच या ठिकाणी सर्वात नैसर्गिकरित्या या मूळव्याध भगंदर आजाराला कमी करण्यासाठी निश्चितच फायदा होईल आणि फार मोठा आपल्याला या ठिकाणी मूळव्याधचे औषधं किंवा काही शस्त्रकर्म करण्याची गरज सुद्धा पडू शकत नाही. तर जास्तीत जास्त वेस्टर्न टॉयलेटचा वापर न करता इंडियन टॉयलेटचा व त्या अनुषंगानं जे आपले इनर गार्मेंट्स आहेत हे इनर गार्मेंट सुद्धा कॉटनचे व सैल असावे की जेणेकरून त्या ठिकाणी हायजीन व त्याच अनुषंगानं विविध आजार निर्माण होणार नाहीत. सध्या लहान मुलांमध्ये देखील याचे प्रमाण जास्त दिसून येते. तर या शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की मागील वर्षी आम्ही एक सर्वे केला होता स्कूलचा आणि त्यामध्ये जवळपास 25 ते 30% मुलांमध्ये मलबद्धता, फिशर, प्रोलॅप्स, पाईल्स व इचिंग असे अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी दिसून आले होते. आणि याचं मुख्य कारण असं वाटत आहे की लहान मुलांमध्ये 12 वर्षाच्या आतील मुलांमध्ये जो माकड हाडाचा कर्वेचर त्या ठिकाणी पूर्ण विकसित व्हायला पाहिजे तो थोडा त्या ठिकाणी विलंबाने वक्रीभवन होते. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्यांना प्रोलॅप्स या आजाराची निर्मिती लवकरात लवकर होते. तसेच लहान मुलांमध्ये फास्ट फूड विशेषतः मॅगी, नूडल्स, प्रोसेसिंग फूड, सिलपॅक, बेकरी प्रॉडक्ट्स, कोल्ड ड्रिंक्स यांचं अतिप्रमाण व त्या अनुषंगाने पालेभाज्या व पाणी व मैदानी खेळ हे कमी खेळल्यामुळे मुलांना
मलबद्धता हा आजार त्या ठिकाणी जास्तीत जास्त निर्माण होतो, तर लहान मुलांनी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी सुद्धा या लहान मुलांना जास्तीत जास्त पालेभाज्या, पाणी, मैदानी खेळ यांच्यासाठी प्रमोशन करावं किंवा त्यांच्यामध्ये जनजागृती करावी, जेणेकरून लहान मुलांमध्ये सुद्धा पाईल्स, प्रोलॅप्स, फिशर यासारखे आजार हे त्यांना येणार नाहीत व जेणेकरून त्यांचं आरोग्य त्या ठिकाणी जतन केलं जाईल. साधारणतः सामान्य लोकांमध्ये अशा पद्धतीचा एक गैरसमज दिसून येतो की संडासच्या जागी कुठल्याही पद्धतीचं काही लक्षण किंवा आजार जर काय असेल तर ते त्याला मूळव्याध म्हणूनच संबोधित करतात. परंतु हा जो त्या लोकांचा समज आहे हा चुकीचा आहे, कारण या ठिकाणी मूळव्याधचे अनेक प्रकार आहेत व अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. सर्वसाधारणतः फिशर, पाईल्स म्हणजेच मूळव्याध, फिशचुला म्हणजे भगंदर, गुदभ्रंश म्हणजे प्रोलॅप्स, गुदाचा कॅन्सर म्हणजे त्याला आपण सीए रेक्टम, सीए अॅनल कॅनॉल व अजून विविध प्रकारचे इक्झिमास त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तर असे मूळव्याध म्हणजे फक्त एक आजार नाही आहे, तर अनेक प्रकारचे आजार त्या गुदाच्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून या आजारांचं योग्य निदान होणे, तज्ञ डॉक्टरांकडनं याचं निदान होऊन त्याच्यावर योग्य तो सल्ला व औषध उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कॅन्सर सारखे, ट्युबरक्युलोसिस सारखे व अजून इतर काही इक्झिमॅटस म्हणजे खाजेचे प्रकार त्या ठिकाणी जे असतात त्यांना प्रतिबंध लवकरात लवकर करता येऊ शकतो. अशा पद्धतीचं लोकांनी हा गुदाचे आजार समजून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करावे. स्त्रियांमध्ये पाईल्सचं जे वाढतं प्रमाण आहे ही खरंच आज चिंताजनक बाब आहे. या कारणांमध्ये मुख्यतः स्त्रियांमध्ये जी प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ह्या ज्या स्टेजेसमधून स्त्रियांना जावं लागतं ही खूप महत्वाची कारण आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये जे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स, बाकी इतर हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामुळे आणि जे ॲबडॉमिनल प्रेशर असतं 9 महिने जो अतिरिक्त प्रेशर स्त्रियांना ते सहन करावं लागतं त्याच्यामुळे सुद्धा मूळव्याधचं प्रमाण हे त्याच्यात त्यांच्यामध्ये वाढलेलं दिसतं. तसंच डिलिव्हरीची जी प्रोसिजर असते त्यामध्ये जे अॅनल मस्क्युलेचर असतं त्याच्यावर अतिरिक्त ताण, स्ट्रेचिंग आणि टिअरिंग ह्या गोष्टी जेव्हा होतात, अतिरिक्त ताण जेव्हा त्याच्यावर पडतो त्यामुळे सुद्धा मूळव्याध झालेली त्यांच्यामध्ये आढळून येते. पण ह्या 2 कारणांबरोबरच जी बाकीची कारणं सरांनी आता सांगितली आहेत त्यासोबतच जर मलबद्धता, अनहेल्दी लाईफस्टाईल यांची जोड जेव्हा या कारणांसोबत मिळते तेव्हा ह्या पाईल्सची सिव्हिअरिटी ही वाढत चालली आहे असं आपल्याला जाणवतं. आणि हे सगळं रोखण्यासाठी आपल्याला किंवा स्त्रियांनी त्यांच्यामध्ये जागरूकता आणणं आणि प्रथमावस्थेतच ह्या आजाराचा उपचार करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. स्त्रियांमध्ये हा आजार ते लवकर सांगत नाहीत किंवा डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करत नाहीत, तर प्रथमावस्थेतच ह्या डिसीजचं लवकरात लवकर ट्रीटमेंट जर केली तर ऑपरेशनची तिथे गरज पडत नाही. त्याशिवाय त्यांची जी लाईफस्टाईल आहे ही जी अनहेल्दी लाईफस्टाईल आणि मॉडर्नायझेशन जी लाईफस्टाईलमध्ये होत आहे ते थोडंसं चेंज करणं हे फार आवश्यक आहे. हे जर केलं तर हा डिसीज नियंत्रणात आणायला नक्कीच मदत होईल असं मी या स्त्रियांना सगळ्यांना आवाहन दिलं. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.